नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणातील निसर्गरम्य गाव या सिरीजमध्ये आज आपण जाणार आहोत जांभळगाव, कासारडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि जांभळगाव हे कासारड्याचं महसूल गाव आहे आणि सध्या या ठिकाणी 4 वाड्यांचा समावेश आहे. आणि आज आपण जाणार आहोत जांभळगावमध्ये आणि तेथील माळकादेवी मंदिर बघूया. शिवाय जांभळगावमध्ये जे आपण कासारडे तिटा मार्केट आहे तेसुद्धा जांभळगावमध्येच येतं. तर कशाप्रकारे संपूर्ण परिसर आहे तो बघूया आणि या संपूर्ण परिसराचा आपण आनंद घेऊया. तर आता मी चाललो आहे जांभळगावमध्ये आणि जांभळगावबद्दल आपण अधिक माहिती घेऊया कशाप्रकारे जांभळगाव येते. जांभळगाव कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी फेरपट्टा बघूया कशा प्रकारे तिथं आहे ते. मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो कशा प्रकारे इकडे बाजार भरतो. ते मासे खूप लांबून लांबून मासे आले ते. आपण कासाय तिट्यावरती आहोत आणि सध्या कासारडेचा केंद्रबिंदू असलेला कासाय तिटा बघतोय आपण. हे बघा, मच्छी मार्केट आता एवढं मोठं झालं ना इकडे की लांबून लांबून मासे वगैरे लोक येतात तिकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि कायम गर्दी असते. हे बघा, आजसुद्धा गर्दी आहे आणि या लाईनला सगळे उद्योगधंदे आहेत वेगवेगळे, म्हणजे सगळे डॉक्टर तिकडे पायेकर डॉक्टरांचा दवाखाना पण आहे इकडे पुढे. इकडे सगळे चहा बेल हे सगळे मटेरियलचे दुकान आहेत वेगवेगळे. म्हणजे आता मस्त बाजारपेठ झाली इकडे. आणि आपल्या चॅनलवरती हा इकडचा बाजार अनेक वेळा मी टाकला आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो कशाप्रकारे चालले ते. आणि इकडे पण देवगडून ताजे ताजे मासे येतात, त्यांचासुद्धा आपण ब्लॉक केलेला आहे अगोदर. पण आता आपण जांभळगाव हे बघा, मोठे मोठे मासे तिकडे. इकडे बघा ताजे ताजे मासे 250 रुपये किलो आहे टोळ आणि हा साधारण 700 रुपयाचा टोळ होईल. केवढा मोठा टोळ आहे बघा, ते मोठे टोळ आहे तिकडे. हे गेजर कसे 100 रुपये किलो ना? 100 रुपये किलो गेजर आहे तिकडे. सुरमय आहे मोठी. सुरमय कशी आहे ती? सुरमय 700 रुपये किलो. 700 रुपये किलो सुरमय. आणि बांगडे? बांगडे 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. आणि चिंगूळ? चिंगूळ क्वालिटी काय? चिंगूळ 500 रुपये किलो, 300 रुपये किलो वाले मोठे. हलवे पण आहे. हलवे? हलवे 500 रुपये किलो. अशा प्रकारे चांगले चांगले फ्रेश मासे देवगडचे भेटतील इकडे एनी टाइम, म्हणजे रविवारी, बुधवार आणि शुक्रवार. आता आपण शुक्रवारचा बाजार बघतो इकडे. 1 किलो होतं. हे किती रुपये होणार? 500 रुपये. 500 रुपये किती? नंबर आहे 5 ना? 5 नग, म्हणजे 100 रुपये. चांगला संपूर्ण अशी बाजारपेठ बनलेली आहे इकडे मस्त. आता आपण चाललोय नकाशेवाडीमध्ये. आता आपण कासारडे नकाशेवाडीमध्ये आहोत आणि ही बघतोय ती संपूर्ण आहे ती कासारडे नकाशेवाडीमधील सुंदर सुंदर घर. आणि आता आपण कासारडे तंटामुक्ती अध्यक्ष संजय नकाशे यांच्या घरी आलोय. हे त्यांचं सुंदर असं इकडचं घर आहे. आपण त्यांच्याकडून जांभळगावबद्दल पूर्ण माहिती घेऊया. तर आता आपल्याबरोबर आहेत नकाशेवाडीमध्ये आहोत आपण आणि आपल्याबरोबर आहेत इथले माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि संजय नकाशे. आणि नमस्कार. आता मी तुमच्या गावामध्ये आलो. आता तुमची नकाशेवाडी ना? नकाशेवाडीमध्ये किती घर आहे साधारण? 10-12. आणि तुमचं आता कासारडे गाव 22 वाड्यांचं गाव आहे आणि त्याच्यामधलं तुमचं महसूल गाव जांभळगाव, बरोबर ना? तर मला एक थोडक्यात माहिती द्या जांभळगाव कसं आहे आणि थोडंसं कासारडेबद्दल पण तुम्ही तुमचं मत मांडा. मूळ कासारडे गाव म्हणजे 22 वाड्यांचं जे गाव आहे ते. मूळ कासारडे म्हणजे आता तशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आर्थिक राजधानी म्हणायला काही हरकत नाही, कारण का एवढा मोठा मायनिंगचा व्यवसाय आहे. त्याच्यात करोडो रुपयाची, कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते. त्याच्यातून खूप निधी येतो. बरोबर. त्याच्यानंतर पोखरबावी सारखं एक पर्यटन स्थळ आहे. बरोबर. एक विजय स्तंभासारखं एक ऐतिहासिक वास्तू ब्रिटिशांनी बांधून ठेवलं, कासारडे टाऊन म्हणून बांधून ठेवलेले आहे. बरोबर. ते 100 वर्ष पण पूर्ण होऊन गेले आहेत. त्याच्यानंतर असं भरपूर काही नाही. आता जांभळगावचं म्हटलं तर जांभळगावातून आता मुंबई महामार्ग तर बऱ्यापैकी आमच्या जांभळगावातून जांभळगावात ब्राह्मणवाडी, जांभळवाडी, नकाशेवाडी आणि तिट्टा. शहरी भाग जो जेवढा येतो तो जांभळगावात आहे. बरोबर. 99% शहरी भागात तो जांभळगावात. मोठी बाजारपेठ पण आपली हळूहळू वसते आहे. कासारडे तिट्यावरती मोठी बाजारपेठ होते. हायस्कूल आहे मोठं.
हे सगळं जांभळगाव मध्ये जांभळगाव तिथं ओके आणि साधारण अंदाजित लोकसंख्या किती असेल जांभळगावची 12-13 पर्यंत असेल आहे आणि त्यात वाढते दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढत जाते कारण डेव्हलपमेंट होते फास्ट होते चालू आणि तुमचं म्हणजे ग्रामदैवत ग्रामदैवताचं मूळ मर्यादा म्हणजे आमची माळकादेवीचं स्थान पण आमच्या जांभळगावातच आहे बरोबर आणि गावराठीत ज्याला जास्त मान असतो शिमेचा अधिकारी ते शिमेचा अधिकारीचं स्थान पण आमच्या नकाशेवाडी आणि जांभळवाडीमध्ये आहे कुठचं ते इथे कुंभळदेव म्हणून कुंभळदेव ओके ओके आणि तुमचं आता उजरम गावाशी पण काहीतरी नकाशेवाडीचं कनेक्शन आहे नकाशेवाडीचा संबंध म्हणजे आम्ही मूळ पहिले आलेलो नकाशेवाडी नकाशे म्हणून उजरम मध्ये ओके तिथून नंतर मग आम्ही इकडे आलो आम्ही व्यापार करणारे लोक वाणी समाज बरोबर त्याच्यानंतर मग त्यांनी काय तुमचं आणि आमचं काहीतरी संबंध राहायला पाहिजे मग त्यांनी काय केलं की आमची त्रिपुरी पौर्णिमा किंवा वार्षिक काय असेल त्याला तुम्ही मीठ आणून द्यायचं ओके तुम्ही मीठ आणून दिलात की आमचं जेवण तिथे होईल वार्षिक म्हणजे मिठाचा मान तुम्हाला आम्हाला नकाशे लोकांना नकाशे लोकांना तुम्ही दरवर्षी देता दरवर्षी म्हणजे नेऊन न चुकता देवत लागत म्हणजे तुमचे गावाशी पण संबंध आहेत आणि बावीच्या गावांशी पण संबंध आहे आणि कासाटे गावाबद्दल म्हणजे आता सांस्कृतिक गाव आहे तुमचं अनेक कार्यक्रम होतात त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आमच्या गावात तसे अनेक कार्यक्रम होतात माता होत करून मुलं आहेत सगळं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात चांगल्या प्रकारे होतात चांगलं व्यवस्थित आहे सगळं मिळून मिसळून करतात बरोबर आमचं राजकारणाची जर म्हटलं तुम्ही राजकारणात वेगवेगळ्या पक्षाचे सगळे लोक आहेत पण एकदा चार दिवसाचं राजकारण संपलं नंतर सगळे एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी एकत्र ते कोण बोलू शकत नाही बरोबर तशा प्रकारे काम करतात ओके तशा प्रकारे संपूर्ण हे गाव आहे आता आपण म्हणजे आम्हाला सुंदर अशी माहिती नाही नका साहेब धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही पण एक तुमच्या चॅनलच्या वतीने जे खरंच गावाचा हे प्रत्येक गाव दाखवतात देशभरात पोहोचतोय तुमचा मी एक दोन दिवसापूर्वीच मुंबईवरून आलो तर आमचे एक पाहुणे आहेत का याच्यातले नादवड्यातले तानवडे म्हणून तर एक म्हातारी आमची आजी आहे ती 85 वर्षाची तुमचं लाईव्ह चॅनल बघत होतो आणि ती मला सांगत होती चॅनल तो चालू होता मला सांगत होती हे बघ मला सगळा दाखवतात नादवडा दिसता तुझा कासराडा दिसता तिथून मी तुम्हाला फोन लावायचा प्रयत्न करत होतो पण तुमचा फोन लागला नाही त्या आजीला सांगितलं तो व्हिडिओ ज्यांनी बनवले ते माझे मित्र आहेत दाखवून म्हणजे बरं वाटलं तिकडे मुंबईत आमचा पण प्रयत्न तोच आहे की आपल्या गावात लोकांपर्यंत जावेत आणि असं सुंदर सुंदर निसर्ग गावचा खरं तुमची ह्याला शुभेच्छा आहेत म्हणजे तुम्ही काय करताय ना अभिनंदनच पात्र आहे कौतुकास्पद आहे तुमच्या कार्यासाठी आमच्या कायम शुभेच्छा धन्यवाद कधी भविष्यात मदत लागली तर कधी पण हाक मारा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद अशा प्रकारे सुंदर अशी नकाशेवाडी बघतोय आपण आणि इकडे तुमची किती 10 घर आहेत ना होय 10 घर आणि कोण कोण राहतात इकडे इकडे आम्ही सगळे नकाशे आणि 2 कोकाटे आहेत कोकाटे आणि नकाशे ओके अशा प्रकारे यांची निसर्गरम्य अशी वाडी आहे आता आपण गावात जाऊया सुंदर अशी नकाशेवाडी इकडे आता आपण जाणार आहोत जांभळवाडी म्हणजे या ठिकाणी आहे माळकादेवी मंदिर माळकादेवी मंदिरात आपण बघतो ते नकाशेवाडी मधले मळे आहे बघा हळूहळू भात कापणी झाली आहे ते बघा इकडे भात कापून ठेवलंय समोर आणि मळे सगळे मोकळे होत चाललेत म्हणजे काही दिवसापूर्वी सगळी शेती होती या ठिकाणी आता मोकळा निसर्ग बघतोय आपण मोकळे मळे भात कापणी बऱ्यापैकी झालेली आहे नकाशेवाडीतून आता आपण कासाक देतील आणि इकडून आपण जाणार मंदिरामध्ये इकडून आता आपण जाऊया मंदिरामध्ये कासा देतील आलो मंदिरामध्ये जाण्यासाठी आपण पुन्हा हायवेला जाणार इकडे वरती आणि तिथून जांभळवाडीतून मंदिराकडे आला आपण जांभळवाडीमध्ये आलो आणि जांभळवाडीच्या इथून हा जो फाटा फुटला तो आहे माळकादेवी मंदिर आणि इथून साधारण 1-1.5 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर माळकादेवी मंदिर तर जांभळवाडी जांभळवाडीचं घर आहे तिकडे
आणि सुंदर असे हा निसर्गरम्य देवराई मध्ये देवराई बघा म्हणजे फार सुंदर अशी देवराई आहे आणि निसर्गरम्य दाट देवराई मध्ये मंदिर आहे. अप्रतिम असा निसर्ग घेतली मंदिर होता अप्रतिम आपण समोरायचं मंदिर आणि ह्या देवराईत ना अनेक जुनी जुनी झाडं आहेत. सुंदर अशी देवराई आणि मोठी मोठी झाडं आहेत देवराईमध्ये घनदाट अशी देवराई आणि अशा सुंदर देवराईमध्ये हे कासारडीचं ग्रामदैवत माडकदेव मंदिर. श्री माडकदेव मंदिरामध्ये चाललो आपण आणि सुंदर मंदिर आहे आणि सुंदर असा मंदिर परिसर सुंदर मंदिर आहे आणि मंदिर परिसर सुद्धा तेवढाच अप्रतिम बनवलेला आहे. श्री देवी माडकादेवी तर आता आपण माडकादेवी मंदिरामध्ये आलो आणि श्री देवी माडकादेवीचं दर्शन घेऊया. सुंदर असे मंदिर आणि पुरातन मंदिर आहे आणि कासरडीची मूळ मर्यादा म्हणतात या मंदिराला ग्रामदैवत माडकादेव आणि इकडे ग्रामस्थ पडले दर्शनासाठी. तुमचं नाव काय आजोबा? नाव काय तुमचा? हा. तुझं नाव काय? गल्पेश. तुमचं नाव? चंद्रकांत शांतरामतरी जांभवाडी. हा, हे दर्शनासाठी येले सगळे आणि कायम इकडे म्हणजे भक्त लोक येतात वर्षे 12 महिने मंदिरामध्ये सगळेजण येतात दर्शनासाठी. आणि सुंदर असा मंदिर परिसर आहे. आता इथून आपण ड्रोन शॉट घेणार आहोत ते व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला बघायला मिळतील. जांबळ गावामध्ये मंदिर येते सध्या कासरडेच्या जांबळगाव महसूल गाव आणि सुंदर असे कार्यक्रम असते या मंदिराचे. अनेक कार्यक्रम आपल्या चॅनलवरती येते बघा तुम्ही नक्की. आणि माहेर वचन सुद्धा आले ते आता सध्या तोरसाहेब दिले तेली ना. नाव काय तुमचं? सुनंद. हा, आणि तोरसाहेब दिले आहेत आणि तुमची बहीण ना? ओके. तर आज म्हणजे मायरा केली होती दर्शन घेऊ आणि ही कोण? सुनबाई. सुनबाई, सुनबाई कुठची आहे? तुमचा मायर काय? कुणकेश्वरची. आणि कसं वाटलं कासरडेचं मंदिर? पहिल्यांदा येलास की याच्यावर गेलीस? छान. तशा प्रकारे लांबून लांबून लोक देव दर्शन येतात आणि आता मायर वशीनेच आहे देवीचे दर्शन घ्यायला आले तर आता दर्शन घ्यायला चालले आहेत ते. सुंदर असं मंदिर आहे आणि आता आपण दर्शन घेऊन गावात चाललोय. इकडे कायम लोक जायचे असतात ते बघ. इकडे सुंदर अशी देवरी असल्यामुळे मस्त शांत आहे. ते बोर्ड आहे आमदार प्रमोद जटरांचे निवासस्थान आणि हे त्यांचं निवासस्थान आहे कासारडीचे. आणि तर हे जटरांचं निवासस्थान आहे. सध्या आमदार साहेब बाहेर आहेत म्हणजे बाहेर गावी ब्राह्मणवाडीमध्ये कासारडे ब्राह्मणवाडी जांबळगाव. अशा प्रकारे जांभळगावमध्ये सध्या कासारडा तिटा नकाशेवाडी जांभळवाडी आणि ब्राह्मणदेवाडी अशा चार वाड्यांचा उल्लेख होतो. संपूर्ण परिसर त्या
जांभळा गावामधल्या ब्राह्मणवाडी मध्ये गेलो. ब्राह्मणवाडी मध्ये आणि ही आहेत ब्राह्मणवाडी येथील सुंदर सुंदर घर. आणि या ठिकाणी मेजर यांचं भवानी मंदिर आहे. हे बघा, आपण भवानी मंदिराकडे आहोत. तर आता आपण त्याचं दर्शन घेऊ भवानी मातेचं. सुंदर मंदिर आणि या ठिकाणी यांचा गोंधळ सुद्धा असतो. आपल्या जानावृत्ती यांच्या गोंधळाचा कार्यक्रम सुद्धा आहे. आणि आपल्याबरोबर आहेत काय ना तुमचं प्रकाश मेजर आहे. तर मेजर यांचं भवानी मंदिर. आता मेजर यांचे किती घर आहे तिकडे? सहा घर. आणि पूर्ण वाडीत किती घर होतील? साठ पासष्ट घर ना. कुठच्या कुठच्या आणणावचे लोक? मेजारी, कोकाटे, खाडी. ओके, तीन नाव. तर हे त्यांची भवानी. आणि तुम्ही पूजा तुम्हीच करता ना? मस्त सजून ठेवले भवानीला. त्रैवार्षिक गोंधळ. हा, तुमचं आता यावर्षी झालं ना? यावर्षी झालं त्रैवार्षिक गोंधळ. तीन वर्षानं होतो. आता यावर्षी कधी झाला? यावर्षी आता फेब्रुवारी मध्ये. फेब्रुवारी मग आता पुन्हा तीन वर्षांनी होणार. तीन वर्षानं. तसं सुंदर असं मंदिर आहे यांचं. आणि तुमची मेजारी कुटुंबीय किती होतील साधारण? किती संख्या होईल कुटुंबाची? साधारण रफली 200-300 एक 200-300 लोक होतील ना? मुंबई गाव पकडून जास्त होतील ना? मोठं म्हणजे मोठं तुमची लोकसंख्या. आणि वाडी पण यांची मोठी आहे. 70 घर म्हणजे 70 घरात म्हणजे जवळपास 500-600 लोकसंख्या तुमच्या वाडीची आहे ना? कासाड्यातली मोठी वाडी आहे यांची. अशा प्रकारे सुंदर त्यांचं मंदिर आहे. त्रैवार्षिक गोंधळ असतो. ह्या वर्षी त्यांचा गोंधळ झाला आणि आता तीन वर्षांनी. तुम्ही तारीख ठरवता काय स्वतःहून की कसं असतं? ओके, म्हणजे साधारण जानेवारी फेब्रुवारी असतं ना? हां, ते सुट्टीच्या अनुषंगाने. आणि तुमचा कधी वार कुठचा असतो असं गोंधळाचा? शुक्रवार पकडणार ना? शुक्रवार त्यांचं म्हणजे अंदाजे शुक्रवार पकडून तुम्ही. हां, म्हणजे मुंबई आल्याने पण बरं पडतं. आणि मुंबई आल्याने पण ते शुक्रवार शनिवार रविवार बरं पडतं. बरोबर, देवीचा वार शुक्रवार, त्याच्यामुळे त्यांचा गोंधळ असतो. सुंदर हे समोर त्यांचं घर आहे. इकडे मंदिर आहे आणि यांचं मूळ घर आहे ना? तुमचं मूळ घर आहे ना? हां, सुरुवात इकडून झाली तुमची. आणि सध्या ते सगळे मुंबईत असतात. म्हणजे हे घर सध्या तसं बंद आहे पण मस्त आहे. आणि जुनं चिरेबंदी घर आहे इकडे. हे जुनेच चिरे आहेत ना? चिरेबंदी घर. हे बघा, चिरेबंदी घर जुनं आहे. पहिल्यापासून चिरेबंदीच आहे म्हणतात. म्हणजे मस्त सुंदर असं अंगण आहे. बाजूलाच म्हणजे मंदिर आहे. हा संपूर्ण मंदिर परिसर आणि हे घर छान बनवलं. मस्त. आणि त्यांचा कार्यक्रम पण सुंदर असतो इकडे. हे त्यांचं मूळ घर मेजऱ्यांचं. तर आता मूळ घराकडे आलो. आणि हे आता कोणाकोणाची घर आहे? हे तुमचं घर? हे खाड्यांचं घर समोर मोठं. तर आता आपण ब्राह्मण देवच्या स्थानाकडे चाललो, ज्याच्यामुळे या वाडीला ब्राह्मण देव वाडी असं नाव पडलं आहे. पुढे तळी आहे ती बघूया. ब्राह्मण देव तळी सुंदर घर आहे. हां, ब्राह्मण वाडीची घरं बघतो. खाली पण आहेत काय काय आतमध्ये? तर आता आपण इकडे आलो आहे मिस्त्री यांच्याकडे. सचिन मिस्त्रीच घर आहे. इकडे बारमाही पाणी असत इकडे. पाणतळ ठिकाण एकदम. आता वाडीतून आलो इकडे सचिन मिस्त्री यांच्या घरी. आणि यांच्या घरी 12 महिने गणपतीची स्थापना असते. आणि इकडे ब्राह्मण देव तरी पण इकडे जा. आता पण पहिल्यांदा ब्राह्मण देव तरी बघूया. आणि मग सचिनच्या घरी सुद्धा आपण दर्शन घेऊ बाप्पाचं. हे बघा, ही सुद्धा यांची जुनी वीर आहे. तळी इकडूनच पुढे आहे ना?
आपण पहिल्या तळीवरती चाललोय. हे सचिनचं घर. सचिनच्या घराकडून आपण आता इकडे तळीकडे चाललोय. पहिल्यांदा आपण तळीवर जाऊया आणि येताना सचिनच्या घरात सुद्धा आपण बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. या तळीमुळे ब्राह्मणवाडी ब्राह्मणदेव तळी. आपण वाळामध्ये आलो. इकडे कोंड आहे, इकडे गणपती विसर्जन असतं त्यांचं, सुतारांचं ना, मिस्त्रींचं. मस्त कोंड आहे, पाणी आहे फुल. अशा प्रकारे आपण वाळातलं पलीकडे चाललोय ब्राह्मणदेव तळीकडे. ऐतिहासिक तळी आहे. तुमच्या माहितीत काय किती जुनी असतात? खूप जुनी आहे ना तळी पूर्वी पण. नाही नाही, ब्राह्मणदेव तळी हा खूप जुनी आहे. माहितीत नाही, ऐतिहासिक आहे ती. तर आता आपण ब्राह्मणदेव तळीकडे आलो आणि इकडे दसऱ्याच्या काही पाचव्या माहीत पालखी येतं ना, महालक्ष्मी मंदिरात ना. सुंदर पाण्याचं ठिकाण आहे, अप्रतिम असा निसर्ग इथला. देवराई बघतो आपण, ब्राह्मणदेव देवराई. आणि बारमाही पाणी असतं इकडे, हो एकदम थंड वाटतंय बघा. बारमाही पाण्याचं ठिकाण आहे. बघा असं संपूर्ण निसर्ग इकडे. पालखी येते त्यामुळे यांना पालखीच्या वेळी इकडे पूर्ण साफसफाई केली जाते दसऱ्याला. ठीक आहे, चप्पल इकडे काढायचं ना. बघा इकडे चप्पल काढून आपण पुढे चाललो, कारण इकडे पावित्र्य राखलं आता. ब्राह्मणाचं स्थान आहे. आता आपण तिकडून आलोय बघा असं चालत. छोटीशी वाळ आहे म्हणजे हे तळीत उगम आहे वाळा जो आहे. स्टार्टिंग तिकडून होतं ना पाणी, म्हणजे डोंगराचं पण पाणी येते, तळीतला पण प्रवाह इकडे मिक्स होतो. ही ब्राह्मणदेव तळी पुरातन. इकडे झराच आहे ना, पूर्ण उगमच आहे बघा. झरा वाहत झरा आहे. ही तळी कधी भरते काय असं? नाही ना, एवढंच एवढंच पाणी ना, फक्त एवढंच पाणी. जुनी अशी चिरेबंदी बांधलेलं आहे, हे केव्हाच असेल यांना पण माहिती नाही. बरोबर ना, पुरातन आहे सगळे. पूर्वीच्या लोकांनी बांधून ठेवले शेकडो वर्षापूर्वी. अरे बघा, अप्रतिम अशी ऐतिहासिक तळी आहे. आणि पूर्वीपासून म्हणजे एकच लेवल पाणी असतं, फक्त इकडे झरा आहे आणि इथून हा झरा इकडे खाली ह्याच्यात गेला, म्हणजे वाळामध्ये गेला. आणि तिथे वाळात रूपांतरण पुढे नदीला जॉईन झाला. तो तसं कायम बारमाही पाणी असतं इकडे ना, बारमाही. आणि तुम्ही कार्यक्रमाच्या वेळी हेच पाण्यामध्ये जेवण बिन होतं खाली ना, खाली पकडतं ब्राह्मण भोजन. हा म्हणजे तळीचं नाही इथे वापरतं, खाली खालचं पकडतं. बरोबर, तळीमध्ये कोण उतरत नाही. बरोबर, ह्याच्यात म्हणजे ह्या चौकामध्ये कोण जात नाही, कारण ते पावित्र्य राखतात. ते ठराविक म्हणजे पूजा करणारेच व्यक्ती जातो ना. हा, ह्या पाण्याचा वापर खाली जाऊन भरला जातं पाणी जर प्यायचं असेल तर. बरोबर, आतमध्ये नाही. तशा प्रकारे ठिकाण आहे. आणि पुढे बघायचं, मस्त असं घनदाट जंगल आहे आणि सुंदर प्रवाह आहे इकडे. तशा प्रकारे एक पवित्र स्थान बघितलं आपण, ब्राह्मणदेव. आणि या ब्राह्मणावरूनच म्हणजे ब्राह्मणदेव ठिकाणावरूनच ब्राह्मणवाडी असं नाव पडलं आहे वाडीला. मोठी वाडी यांची 70 घरं बोलला ना तुम्ही, 70 जास्त घरं आहेत. आणि संपूर्ण देवराई बघा, मोठमोठे झाडं आहेत इकडे. म्हणजे जुनं कोकण कसं बघायचं असेल तर अशा प्रकारची झाडं पूर्वीच्या कोकणात होती. आता हळूहळू ही झाडं नष्ट होत चालली आहेत, पण ज्या ज्या ठिकाणी देवराई तिकडे आपल्याला ही झाडं बघायला मिळतात. ही पण देवराई असल्यामुळे संवर्धित आहे. ही संपूर्ण ब्राह्मणदेवची देवराई आहे ना, ही दिसते ती. आणि इकडचं म्हणजे इकडचं झाड बीड आपण तोडू शकत नाही. बरोबर, त्याच्यामुळे हे संवर्धित आहे देवाचं देवराई. ते काही तो हे करत नाही, आणि जर करत असेल तर काहीतरी देवाचा हुकूम घेऊनच करतो तुम्ही ना. करतच नाही ते, नाही फक्त ते तुटलेल्या बाजूला करायचं, बाकी काय. हा, साफसफाई करायची. बरोबर, त्याच्यामुळे सगळी लाकडं तुम्हाला इकडेच पडलेली मिळणार आजूबाजूला. ते म्हणजे फक्त साफसफाई करू शकतात, तोडू शकत नाही. बरोबर, तसा नियम आहे इथला. आणि त्याच्यामुळे सगळी झाडं अजूनही व्यवस्थित आहेत.
आणि सुंदरचं मंदिर आहे. आणि इकडे मंदिर असं एका रात्रीत बांधायचं असल्यामुळे मंदिर असं नाही पहिलं असं ना मोकळच आहे. हा म्हणजे आपल्या कोकणामध्ये ना अनेक ठिकाणी अशी देवस्थानं मिळतात आपल्याला की एका रात्रीची अट असलेली, तसं या ठिकाणी पण जर मंदिर बांधायचं असेल तर एका रात्रीत, पण ते सध्या तरी शक्य नसल्यामुळे ते तसंच आहे, ओपन आहे. निसर्गातला देव, ब्राह्मण देव हे बघा. आणि मोठमोठी झाडं आहेत, देवराईची झाडं बघा, एक एक उंच उंच 100-150 फूट उंच झाडं आहेत. आणि देवराई असल्यामुळे सगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला बघायला मिळणार. आणि याच्यात बहुतांशी औषधी झाडंसुद्धा आहेत, आयुर्वेदात ज्याचं महत्त्व आहे अशी अनेक झाडं आहेत. इकडे नावं पण माहीत नसते आपल्याला ना, हे सगळे जुनी झाडं आहेत. आणि हा समोरचं हे बघा, मस्त असं दगड दगड, म्हणजे पूर्ण कातळ एरिया आहे इकडे, म्हणजे दगड असे आहेत आणि मधीचा प्रवाह आहे पाण्याचा. ब्राह्मण देव तळी, सुंदर मस्त वाटलं. तर आता आपण तळीकडे होतो, म्हणजे इथून साधारण 200 मीटरवरती तळी येते. आणि आता आपण आलो आहे सचिन मिश्रे यांच्या घरी आणि भजनातील उत्कृष्ट म्हणजे उत्कृष्ट चकवा वादक त्यांना आपण भेटणार आहोत. त्यांचं घर आणि सचिनचे पप्पा इकडे काम करतो. काय बनवता तो, काय बनवता? आडायची फळी. तुमचा तर वय किती हो? माझा वय आता 65. 65 ना. नाव का तुमचा? काशीराम मिस्त्री. काशीराम मिस्त्री, सचिनचे बाबा. आणि अजूनही काम करतात? 65. सगळं काम करतात, सुतारकाम ना? सुतारकाम. त्यांचं काम चालू असतं, आडायची फळी बनवत होते. आणि आता आपल्यावर आहेत सचिन मिस्त्री. नमस्कार सचिन. नमस्कार. म्हणजे कोकणातल्या भजन संस्कृतीमध्ये जेवढे चकवा वादक आहेत त्यांच्यापैकी एक उत्तम चकवा वादक, म्हणजे चक्की वाजवणार. आणि बहुतेक भजन तुमका दिसतलो बरं ना. आता तुमचं घर बघायला आलो आम्ही. आता तुमच्या घरात ते 12 मई असतो, बाप्पा असतो ना, आणि 12 मई गणपती पण स्थापन आहे ना. हा 12 मई यांच्या घरात असतो. आणि आता हा मागे गणेश उत्सवाला बदलणार ना मूर्ती, मागे गणपतीला नवीन मूर्ती बसवणार आणि याचं विसर्जन करणार. आणि गणपती जो तुमचा गणपती असतो तो इकडे असतो, तो किती दिवस असतो? 21 दिवस 11 दिवस, म्हणजे तुमच्या सोयीनुसार, पण किमान 11 दिवस असतो. 11 दिवस. आणि हा गणपती 12 मई म्हणजे 12 महिने असतो, फक्त 25 वर्ष अविरत त्यांच्या घरामध्ये गणपती आहे. आणि त्यांची विशेष श्रद्धा आहे गणपतीवरती, कारण हे 12 मई यांची पूजा होते. आणि तुम्हीच करतात पूजा ना? रोज नित्यनेमाने पूजा होते. बरोबर. हो हा, ते आता यावर्षी एक्सपायर झाले. बरोबर. त्यांचं वय किती होतं? 78. आणि तुमचं किती बोलला तुम्ही? 65. ते मोठे ना सगळ्यात. आणि तुम्ही किती भाव टोटल? दोघे जण. ओके. हा मूर्तीकार होते. ही मूर्ती त्यांच्या हातात, त्यांची म्हणजे ही मूर्ती त्यांच्या हातात शेवटची बनली. ते यावर्षीच एक्सपायर. कधी वारले ते? जून. आताच म्हणजे 2 महिन्यापूर्वी, 2-3 महिन्यापूर्वी, जुलैला. हा, तशा प्रकारे यांच्या घरामध्ये 12 मई गणपती असतो आणि 12 मई याची पूजा होते. आता ही मागे गणेशोत्सव, आणि मागे गणेशोत्सवचा कार्यक्रम तुमच्याकडे मोठा असतो, दशावतारी नाटक भजन भजन. मी आलो होतो मागच्या वेळी, आपल्या चॅनलवरती कार्यक्रम आहे, स्वरूप बघू शकता. आणि दरवर्षी ते म्हणजे म्हणतात ना हौशीने साजरा करतात. आणि हे बघा शेती पण करते काय सगळे भात ना? भात अजून किती करतात? भात किती कोपरे? 5-2, 2.5 एकर. 2.5 एकर शेती आहे त्यांची. आणि त्यांचं घर हे सगळे फॅमिली मेंबर त्यांचे. किती आता घरात किती माणसं आहेत टोटल? 16-17 माणसं. 16-17 ना. 16-17 माणसांचं कुटुंब आहे. आपल्या बरोबर समीर मिस्त्री आहे. आणि यांचे वडील उत्तम वैद्य होते, जे कैलासवासी पांडुरंग मिस्त्री. आणि त्यांच्या पश्चात त्यांची मुलं सुद्धा वैद्य, म्हणजे तुम्ही पण औषध देता ना? कुठचं कुठचं औषध देता? नागिन, कावी, सर्पदंश, कुत्रा जावल्यावर पण ना. ते अजूनही ते म्हणजे आयुर्वेद सांभाळतात. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 94-21-59-59. जर तुम्हाला औषध घ्यायचं असेल तर. आणि सचिनचा पण कॉन्टॅक्ट नंबर, सचिन तुझा नंबर सांग. 9768-542-644. ओके. तर या दोन्ही नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला औषध अवेलेबल भेटेल. आणि काय अगोदर कळवायचं तुमका? कसं असतं ते म्हणजे स्वरूप? समोर बघितल्यावर सांगतो. नाही म्हणजे पेशंटला अगोदर फोन करून पेशंट दाखवावं लागणार ना स्वतः. ओके. तुम्ही प्रत्यक्षात पेशंटला घेऊन यायचं इकडे. आणि जवळच घर हायवे पासून, इथून हायवे 200 मीटर एकदम जवळ आहे. मुळव्याधावर पण असतं ना? मुतखड्यावर पण आहे. मुतखड्यावर. ओके. गुडघ्यावर ते पण गुडघे. हा हा हा. तर हे संपूर्ण कुटुंब म्हणजे म्हणतात ना की. आणि सचिन आता सध्या भजनात फेमस आहे, म्हणजे तू आता कुठच्या कुठच्या बुवांसाठी वाजवलं सध्या? प्रकाश पारकर बुवा, संजय पवार बुवा, मंगेश खाडे, संतोष मिराशी, ऋतुजा पाळेकर, सोरल नाटेकर, असे नामांकित पारकर.
म्हणजे जेवढे म्हणजे बहुतेक भजनामधले हा आणि कुठचे आणि तू बहुतेक बारीमध्ये डबल पण वाजवतो बघितलं मी म्हणजे दोन्ही बुवांचं वाजवतो त्यामुळे असं काय नाही तो भरपूर आतामध्ये किती बारे आल्या तुझ्या आता भरपूर झाल्या मोजल्या नाही हजारच्या वरती ना आणि आता कुठे बारे आहे रिसेंटली आता रिसेंटली 12 तारीखला ऋतुजा पायेकर आणि ही आपली सांची मुळम आहे तर अशा प्रकारे भजनी कला जपणं आणि पहिल्यापासून तुला आवड होती काय म्हणजे कोणामुळे शिकला नवीपासून आवड झाली नवी कोणामुळे शिकला पण म्हणजे कोण मला भजनाची आवड अगोदरपासून घरातच आणि पप्पा माझी पेटी शिकायचे ना हा 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 मग त्यांनी शिकवलं हो त्यांनी आणि चकवा वाजायला कोणी शिकवलं चकवा ऐकून ऐकून शिकलो बघून बघून कुठे घरात पेला वाजवायचा कधी पण मी चकवा वाजवण्यात गुरु कोण तुझा मेन असा सध्या एवढ्या वर्षाचा गुरु दैदीप पाटील त्यांच्याकडे बघून शिकलो हो त्यांचं बघून बघून ओके चांगलंय चांगलंय अशा प्रकारचा उत्तम असा चकवा वाजक आहे आणि फेमस आहे तो भरपूर तुम्हाला युट्यूब वरती व्हिडिओ मध्ये दिसेल धन्यवाद तू माहिती दिल्याबद्दल आणि इकडे मेस्त्री कंपनी भातात सुद्धा आहे ते बघा भात कापणी झाला कापून झालं ना चालू हा ते सगळं त्यांचंच मोड किती एकर मध्ये आहो या 2.5 एकरची शेती केलेली आहे आणि भात कापणी चालू हा तुमचं नाव काय महेश मिस्त्री आणि सगळी त्यांची शेती आणि वरती घर मस्त अशा प्रकारे आपण सुंदर अशी वाडी बघितली आणि इकडचं एंडिंगचं घर ब्राह्मणवाडीतलं ह्याच्या पुढे कुठची वाडी येते ओद्रमची ना मापरवाडी पुढे ओद्रम मापरवाडी लागते आणि हा वाळ सचिनच्या घराकडे येताना सुंदरसा वाळ लागतो ब्राह्मणदेव मंदिरातून आता आपण म्हणजे ब्राह्मणदेवाच्या स्थानावर आपण पुन्हा आलो इकडे वाडीत आणि हे काड्यांचं मूळ घर नाही सगळं इकडे गोंधळ सुद्धा असतो आपल्या चॅनलवरती यांचं गोंधळ पण आहे सुंदर असं घर आहे आणि सगळे खाडे कंपनीचा गोंधळ यांच्या घरात असतो मूळ घर आहे सध्या ते मुंबईला गेलेत आणि मेजारी धन्यवाद हो तुम्ही आमच्यावर आता जवळपास 1-1.5 तास फिरले मेजारी त्यांनी मस्त दाखवलं आणि ठिकाण मस्त आहे तुमचं ब्राह्मणदेव मस्त ठिकाण आहे छान वाटलं बघून धन्यवाद तुमचे धन्यवाद तर आता आपण पुढे जाऊ आता आपण चाललोय कासारडे महाविद्यालय कासारडे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कोकणातील नामांकित शिक्षण संस्था आहे हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात सध्या दिवाळीनिमित्त सुट्टी आहे त्याच्यामुळे आपण बाहेरूनच बघणार आणि हे कासारडेच्या बाजूलाच कासारडे माध्यमिक विद्यालय विज्ञान कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी आपण अनेक वेळा कार्यक्रम इथले दाखवलेत आपल्या चॅनलवरती सध्या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बंद आहे पण ही एक नामांकित शिक्षण संस्था आहे कोकणातली सिंधुदुर्गातली अशा प्रकारे संपूर्ण जांभळगाव आता आपण बघतो तर आहे जांभळगावचा बोर्ड या ठिकाणी हायवे तर्फे म्हणजे हायवे मॅनेजमेंट तर्फे हे बोर्ड लावण्यात आलं आहे तरी आपला हायवे इकडे मुंबई या बाजूला आपला कणकवली गोवा आणि संपूर्ण जांभळगावातनं हा बऱ्यापैकी रोड जातो आहे पुढे जाऊन म्हणजे नांदगावपर्यंत बऱ्यापैकी रोड हा जांभूळगाव किंवा कासाड्याचा बऱ्यापैकी भाग हा म्हणजे ह्या रोडने कव्हर होतो बऱ्यापैकी जांभूळगावमधून हा रोड जातो सध्या हायवेची वाहतूकसुद्धा जोरदार वाढलेली आहे संपूर्ण इकडे वाडीमधली घरं दिसत इकडे आपण ड्रोन शॉट घेतले आहेत व्हिडिओच्या एंडिंगला ड्रोन एन्जॉय करा अशा प्रकारे सुंदरसा परिसर आहे इथला
Kasih karunia